सोहमच्या पुण्याच्या बागेत अजून काय काय आहे बरं सोहमच्या पुण्याच्या बागेत पिवळ्या रंगाची अजून काही फुलं आहेत एकाचं नाव गुलबक्षी ही गुलबक्षीची फुलं संध्याकाळी सूर्यास्तानंतर खूप फुलतात खूप बहरतात म्हणून ह्यांना संध्यावळी असं पण नाव देतात आणि या फुलांचा सीझन खूप मोठा असतो म्हणजे चार ते पाच महिने ही फुलं बहरत असतात पावसाळा गेला की शरद ऋतू हेमंत ऋतू शिशिर ऋतू चैत्र वसंत पर्यंत ही फुलं पहरत राहतात गुलबक्षी हे नाव का तर याच फुलांची एक गडद जांभळ्या रंगाची गुलबक्षी रंगाची फुलं असतात म्हणून ह्या फुलांना गुलबक्षी म्हणतात आणि सोहमच्या बागेत पांढरी गुलबक्षी पण आहे बरं का आणि गंमत म्हणजे सोहमच्या कॅलिफोर्नियाच्या घराच्या बाहेर जिथे तो फिरायला जातो तिथे एक छोटस गुलबक्षीच गुलबक्षी रंगाचे फुलं असलेलं झाड आहे आता गुलबक्षीचं झाड हे निखालस भारतीय झाड ते तिथे कॅलिफोर्नियात कसं गेलं कोणास ठोक पण आहे खरं त्यामुळे सोहमला खूप गंमत वाटते की इथे पण गुलबक्षी आणि पुण्यात पण गुलबक्षी आणि या गुलबक्षीचं पण छोटं काळं बी असतं ते फुलाच्या मागे देठात दडलेलं असतं आणि फुल की हे बी खाली जमिनीत पडतं आणि मग त्यातून पुन्हा दुसरी गुलबक्षीची झाडं उगवतात म्हणजे मुलांनो तुम्हाला बियांचा एक गुण लक्षात आला की एका बीतून हजारो झाडं आणि हजारो बिया तयार होऊ शकतात ही जादू फक्त बियांनाच येते बरं का